आणि आणखी एक, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल ना तर प्लीज 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 रिक्वेस्ट करते तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर हाय सर्वांना, कसे आहात? गुड इव्हिनिंग. तर आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे, कालचाच जो टॉपिक आहे तोच मी कंटिन्यू करते इकडे. विषय असा आहे, बरं त्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करते की हा जो माझा चॅनल आहे ते रोस्ट चॅनल नाही आहे. माझं त्याच्यामध्ये डेली ब्लॉगिंग असणार आहे, डेली रुटीन असणार आहे. एक ब्लॉग अपलोड केला होता, त्याच्याविषयी तिची काहीच प्रतिक्रिया नाही आली, उलट तिने मला ब्लॉक केलं. आता ब्लॉक का केलं हे तिचं तिलाच माहिती. तिच्या मनात खरंच बौद्धांविषयी, बौद्ध समाजाविषयी जातीभेद करत असेल ती. म्हणून तिने कमेंट्सही, मी तिकडे जाऊन कमेंट पण केल्या तिच्या कालच्या ब्लॉगवर, त्याही तिने डिलीट केल्या, मला ब्लॉक केलं. म्हणून मला हा व्हिडिओ दुसरा बनवावा लागला. माझी अजिबात इच्छा नव्हती पर पुन्हा व्हिडिओ बनवायची. स्क्रीनशॉट होते, ते सुद्धा मी इकडे अटॅच करते आहे. तुम्हाला ती खरी कशी आहे, कशी वागते हेही तुम्हाला कळेल. ती खरंच जातीभेद करते का तेही तुम्हाला कळेल. आणि मला एक विनंती म्हणेल मी की जे कोणी आपले बौद्ध समाज तिचा व्हिडिओ बघत असतील ना, तर तिचे व्हिडिओ खरंच बघू नका. कारण ती ज्या लेवलने बोलली आहे ना, ते अगदीच न पटण्यासारखं आहे. तिला हेच सांगा की तुझे व्हिडिओ बनवतेस ना गं बाई, ते फक्त बाबासाहेबांमुळेच. जी तुझ्याकडे हिंमत आहे ना, ती फक्त बाबासाहेबांमुळेच आहे. आत्ताच मी इंस्टाग्राम ओपन केलं होतं, तर तिने चक्क इंस्टाग्रामवरून सुद्धा मला ब्लॉक केलं आहे. म्हणजे तू किती सॉरी तर म्हणतच नाही आहे. तुला एक ना मी फुकटचा सल्ला देते, जर तू ब्लॉगिंग बनवते आहे ना, ब्लॉग करतेस ना, लोक जसे चांगले कमेंट्स करतात ना, तसे नेगेटिव्ह कमेंटसुद्धा सहन करण्याची, पचवण्याची धमक ठेव, तरच व्हिडिओ बनव. समजला?